आज या सगळ्या परिसरामध्ये असलेली गाव विशेषत्वानं नैनाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मध्ये संभ्रम आहे। नैनाच्या बाबतीमध्ये विशेष करून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीनं वेगवेगळ्या पद्धतीनं संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतो की नैना नको अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती फेसबुकवरती आपल्याला पाहायला मिळतं, पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 60% नैना ही स्वतःकडे ठेवते, 40% शेतकऱ्यांना देते, म्हणून नैना नको असं सगळ्यांचं म्हणणं आहे। पण माझं म्हणणं आहे की 60% जर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले तर या विरोधकांचं म्हणणं काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे, आणि 40% शेतकऱ्याला देऊ त्याच्यामध्ये गावठाणामध्ये आपल्याला जेवढे हक्क मिळतात तेवढे हक्क मिळाले तर आज गावठाणाच्या बाहेर ज्या वेळेला गावठाणाच्या बाहेर आपण घर बांधतो, गावठाणाच्या बाहेर बंगला बांधू, गावठाणाच्या बाहेर बिल्डिंग बांधू, तर त्यावेळेला त्याला FSI मिळतो 0.2, गावठाणाच्या आतमध्ये बांधतो त्याला FSI मिळतो 1, म्हणजे 100 गुंठ्याचा जर आपला प्लॉट असला, जर आपण गावठाणात 100 गुंठ्याची जमीन असली तर त्याच्यावरती 100 गुंठ्याचं बांधकाम करण्याची परवानगी असते। गावठाणाच्या बाहेर जर बांधलं तर नियमानुसार नैना नाही तर त्यावेळेला नियमानुसार आपल्याला 0.2 × 100 म्हणजे 20 गुंठ्याचंच बांधकाम 100 गुंठ्यापैकी करता येतं। नैनाने काय प्रस्ताव आणला की टिपी स्कीम जेव्हा आम्ही करू तेव्हा टिपी स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तुमच्या घरापर्यंत पाणी आणू, तुमच्या घरापर्यंत तुमच्या प्लॉट पर्यंत आम्ही तुम्हाला रस्ता आणून देऊ, तुमच्या प्लॉट वरच सांडपाणी आम्ही शेतामध्ये सोडायला न लावता, नदीत सोडायला न लावता ते आम्ही या ठिकाणी भुयारी गटाराच्या माध्यमातून आम्ही वाहून नेऊ, आणि या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये मग कोणाला बगीच्यामध्ये आपल्या नातवांना खेळवायचंय, कुठं विरंगुळा केंद्र म्हणून जसं शहरामध्ये उभं आहे तसं बसवायचं असलं, चांगल्या मैदान असलेल्या शाळा या आपल्याला हव्या असल्या, या सगळ्या सुविधा जर हव्या असल्या तर त्याच्यासाठी भूखंड लागतात। हे भूखंड आपण खाजगीरित्या कोणाला द्यायला सहजा तयार होत नाही, आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवताच्या गावामध्ये अशा पद्धतीच्या सुविधा विकसित होऊ शकलेल्या नाहीत। आणि त्यामुळे जेव्हा नैना हे सगळं करणार म्हणते त्यावेळेला नैना सांगते की आम्ही 60 गुंठे जागा घेऊ, तुम्हाला 40 गुंठे जागा देऊ, तुमच्या 100 गुंठ्यातल्या 40 गुंठे जागेमध्ये तुम्हाला 2.5 FSI वापरता येईल, म्हणजे किती झाला 40 × 2.5 = 100, म्हणजे 100 गुंठ्याच्या जागेपैकी 60 सिडको घेईल, त्याच्यातून रस्ते बनवेल, बगीचा बनवेल, मैदानं बनवेल, आपल्याला सामाजिक भवन शहरामध्ये आम्ही रमाबाई आंबेडकर भवन बनवलं, आम्ही दिवापाटी साहेबांच्या नावाचं भवन खारघरमध्ये बनवतोय, अभ्यासिका ग्रंथालय वाचनालय हे सगळं त्या ठिकाणी बनवतोय, आणि हे सगळं या ठिकाणी जर नैना देणार असेल आणि तरी सुद्धा गावठाणाच्या आतमध्ये 100 गुंठ्यामध्ये जसं 100 बांधकाम करता येतं तसं 40 ची जागा देऊन 2.5 FSI 40 × 2.5 = 100 बांधकाम हे त्या ठिकाणी करता येणार आहे, आणि त्यामुळे नैनाच्या माध्यमातून आपल्याला अन्याय होणार नाही याची खात्री वारंवार लोकांच्या मध्ये जाऊन सिडको मध्ये जाऊन या ठिकाणी वारंवार आपण केलेली आहे। अनेक वेळेला नैनाच्या बाबतीमध्ये आपल्या गावातल्या ग्रामस्थांच्या मध्ये ज्या पद्धतीचा गैरसमज पसरवण्यात येतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला विलन ठरवण्यात येतंय, आणि प्रशांत ठाकूरचं काहीतरी या ठिकाणी षडयंत्र आहे असं म्हटलं जातं की प्रशांत ठाकूरला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे यासाठी आणायचंय, तर इथे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर प्रशांत ठाकूर या ठिकाणी कुठं भुका मरणार नाही याची खात्री मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। आणि याचबरोबरीनं या परिसरामध्ये या ठिकाणी आपण सगळेजण राहतोय, आज विमानतळ आपल्या परिसरात आलाय, उद्या कुणी आपल्याला मोह या ठिकाणी घालेल बांधूया चाळी, त्या चाळी आपल्या परिसरात बांधल्या गेल्या, पण बांधल्या गेलेल्या चाळींना आज या ठिकाणी मान्यता नाही, टांगती तलवार त्याच्यामध्ये आहे, आपल्या मागच्या बाजूला लक्ष्मीनगर सारख्या वसाहती बांधल्या आहेत, पण त्याच्या बांधकामाच्या बाबतीमध्ये धज्जा जो आहे त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, आणि त्यामुळे आज आपल्या परिसरामध्ये झालेल्या या ठिकाणी आपल्याला केवाळ्याला झालेली वसाहत असेल, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय शांतीवनच्या परिसरात झालेल्या वसाहती असतील, या वेगवेगळ्या पद्धतीचे बिल्डर आपल्या परिसरामध्ये आले, बिल्डर नाही त्यांनी चाळी बांधल्या आणि आता त्या रेग्युलर होत नाहीत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले, कमी पैशामध्ये जास्त फायदा याच्या मोहापोटी काही लोकांनी सुरुवातीला जमिनी विकल्या, आणि आता या सगळ्या परिसरामध्ये या चाळी
यांची अवस्था फार वाईट झालेली आहे आणि म्हणून अशा वेळेला आपल्याकडे त्या ठिकाणी उद्या आपल्या गावामध्ये आपल्याला घरामध्ये जेव्हा आपल्या कुटुंबाची वाढ होईल त्यावेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी घर पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं पाणी पाहिजे. आज अनेक गावांमध्ये बोरींचं पाणी आपण पीत राहतो, त्याला जर सिडको नैना डॅमचं पाणी देणार असेल, नळाद्वारे ते पाणी आपल्याकडे येणार असेल, तर या सगळ्या सुविधा आम्हाला पाहिजेत की नाही याचा विचार आपण केला पाहिजे. आम्हाला जेवढं बांधकाम गावठाणात करता येतं तेवढंच बांधकाम आम्हाला आमच्या शेतात सुद्धा करता येतं आणि त्याला रस्ता मिळणार आहे, पाणी मिळणार आहे, गटाराचं पाणी जाणार आहे, बाकीच्या सुविधांचे भूखंड मिळणार आहे. आणि तरी सुद्धा जर विरोध करणारे म्हणतात हे नको तर त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या पक्षाचे 6 वर्ष बाराम पाटील आमदार होते, त्या 6 वर्षांमध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्या कालावधीमध्ये नैनाच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय आज लोकांना सांगत असलेला का मिळवला नाही, त्याचं कारण त्यांना सुद्धा मनामधून ठाऊक आहे की हे आपण बदलू शकत नाही, बदलणार नाही. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्यांचं हित ज्याच्यामध्ये होईल तो निर्णय घेतला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की प्रशांत ठाकूर हा काही या ठिकाणी सिडकोचं खपून घेईल, भारतीय जनता पार्टी काही सिडकोचं ऐकून घेईल, कुठल्याही प्रकल्पग्रस्त जो आहे, कुठलाही ग्रामस्थ आहे, त्याच्या घरावरती रस्ता, त्याच्या घरावरती जेसीबी चालवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांना तिथल्या तिथं त्यांचे हात त्यांच्या गळ्यात घालून परत यायला सुद्धा भारतीय जनता पार्टी कमी करणार नाही याची सुद्धा ग्वाही या निमित्तानं मी देतो. निश्चितपणानं आपल्या प्रकल्पग्रस्त आपण जर होणार असू, आपल्या आपल्या जागेमध्ये हा प्रकल्प येणार असेल तर एक पैशाचा सुद्धा अन्याय आपल्यावरती होता कामा नये. आणि ज्या ज्या सुविधा आपल्याला कबूल केल्या ते वेळेमध्ये मिळाल्या पाहिजे. ज्या गावांमध्ये आपण राहतो त्या गावांना सुद्धा या ज्या नवीन स्कीम बनवणार याच्यामध्ये चांगलं पिण्याचं पाणी, त्यांना चांगले रस्ते, त्यांना चांगली गटार, त्यांना या ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी गटार हे बनणार असलं भारतीय जनता पार्टी गेली 2 वर्ष 2.5 वर्ष सातत्यानं मागणी करते हे तुम्ही त्या शहरात द्याल तेच गावामध्ये सुद्धा दिलं पाहिजे हा आग्रह त्या ठिकाणी आपण सातत्यानं धरलाय. आणि मग या विरोधी पक्षांना जेव्हा पालकमंत्र्यांनी बोलवलं मीटिंगच्या साठी आणि सांगितलं सांगा काय तुमचं म्हणणं आहे, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली युडीसीपीआर लागू करा, नैना पाहिजे नको 60 40 काही बोलले नाही, गावामध्ये गावठाणामध्ये युडीसीपीआर लागू करा असंच या सगळ्या विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याही वेळेला सांगितलं. आणि त्यामुळे मला या आजच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सांगायचं की शहरी भाग असू द्या किंवा गाव असू द्या या प्रत्येकाच्या हिताची काळजी भारतीय जनता पार्टी घेत आहे, याच्या पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे. त्यासाठी या परिसरामध्ये 15 वर्ष काम करतोय, 15 वर्ष आपण सगळे सहकारी काम करतोय, एक एक निर्णय की ज्याच्यावरती लाज वाटावी आम्हाला असा एक निर्णय भारतीय जनता पार्टीनं कधी घेतला नाही, एक अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून कधी कृती घडली नाही की ज्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या समोर मान खाली घालावी लागेल. पण ज्यांच्या माना भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतल्यात, 528 कोटीचा घोटाळा करून ज्यांचे सरदार तळोज्याच्या जेलमध्ये जाऊन बसलेत, ते केवळ राजकारणासाठी आणि लोकांच्या मध्ये तोंड दाखवायला जागा उरली नव्हती म्हणून काहीतरी आरोप करायचा म्हणून नैनाच्या निमित्तानं भाजपवरती आरोप करायला पुढे आलेले आहेत. मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आता आपली ही जबाबदारी आहे. युवा कार्यकर्त्यांना विनंती करेन तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला बेधडक मला येऊन विचारा, बेधडक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारा. या सगळ्यांच्या सोबत आपण सिडकोच्या कार्यालयामध्ये पनवेलमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्या सगळ्या शंकांचं निराकरण यापूर्वी केलंय, याही पुढच्या कालावधीमध्ये करत राहू. आणि जोपर्यंत आपल्या सर्व शंकांचं निरासन होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील आपण या ठिकाणी ठेवून देणार नाही याची सुद्धा ग्वाही या निमित्तानं देतो. सर्वांना विश्वासात घेऊनच सरकार पुढे जाऊ शकतं आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोबत आहोत याची ग्वाही या निमित्तानं देतो. आपण सर्व मंडळी या निमित्तानं एकत्रित आलात. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे,
भारतीय जनता पार्टीची भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं आणि येणाऱ्या त्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे महायुतीचं सरकार आहे ते पुन्हा निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा विजय.